सध्या थंडी आणि उंचे वातावरण सुरू असले तरीही काहीतरी थंड किंवा वेगळं काही खाण्याची इच्छा होते जे हेल्दी आणि टेस्टी असायला हवं। आज मी तुमच्यासाठी चिकूचा मिल्कशेक आणि चिकूचा ज्यूस ह्या दोन रेसिपी घेऊन आलेली आहे। मिल्कशेक आणि ज्यूस रेसिपी ही बनवण्यात एकदम सोपी आहे, वेळही खूप कमी लागतो आणि विशेष म्हणजे साहित्यही खूप कमी लागतं। अतिशय सुंदर टेस्ट लागते आणि शरीरासाठी अतिशय पौष्टिक असा हा प्युअर चिकू ज्यूस आणि मिल्कशेक बनून तयार होतो। चला बघूया कसा बनतोय। नमस्कार, मी शीतल, मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर चला सुरुवात करूया आपला पहिला मिल्कशेक ज्यूस बनवायला। अतिशय सुंदर टेस्टमध्ये हा मिल्कशेक बनून तयार होतो। तर सगळ्यात आधी इथं मी 3 चिकू घेतलेले आहेत आणि पिकलेले चिकू वापरायचे आहेत, अजिबात कच्चे चिकू वापरायचे नाही आहेत। तर सगळ्यात आधी मी इथं याची स्किन काढून घेते, कारण की स्किनमध्ये थोडा स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्यासाठी मी इथं चिकूंची स्किन काढून घेते आहे। इथं आपले तिघही चिकूंची स्किन काढून झाल्यानंतर आपण याला आता कापून घेऊया। म्हणजे आत बऱ्याच वेळेस चिकू वरून स्वच्छ किंवा छान दिसला असला तरी तो आतून किडलेला असू शकतो आणि त्याचबरोबर यात असलेली पांढरी शीर जी आहे तीही काढून घ्यायची, कारण की त्याच्यामुळे ज्यूसला एक चिकटपणा येतो। त्यामुळे मी आतली शीरही काढून घेते आणि त्याचबरोबर चिकूमधली असलेल्या बियाही काढून घेते। अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत चिकूचे। मी आता हे 2 चिकूंचेही बारीक काप करून घेते। इथं आपला चिकू कापून झाल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये चिकूचे पीसेस टाकून घ्यायचे। त्याचबरोबर यात जाईल 2 चमचे साखर, साखर अगदी ऑप्शनल आहे। त्याचबरोबर यात 5 ते 6 आईस क्यूब आणि 1 मोठा ग्लास दूध, साधारण 250 ml दूध टाकून घेते आणि मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। बघू शकतात इथं आपलं हे मिल्क ज्यूस बनून तयार झालेलं आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये। तर चला पटकन सर्व करूया हा डिलिशियस चिकू मिल्कशेक। यावर मी थोडेसे चिकूचे कापही टाकून घेते। तर चला सेकंड ज्यूसची रेसिपी स्टार्ट करूया, ते म्हणजे हेल्दी चिकू ज्यूस। तर इथं मी मिक्सर जार घेतलेला आहे आणि जी प्रोसेस आपण आधी चिकूंची स्किन वगैरे काढायची केलेली तीच सेम प्रोसेस करायची आहे आणि याचे काप आता मी मिक्सर जारमध्ये टाकून घेते। पण इथं थोडेसे आपल्याला चिकूचे पीसेस साईडला ठेवायचे आहेत अशा प्रकारे। आणि आता यात मी टाकून घेते 3 चमचे मध। आपण याच्यात अजिबात साखर किंवा गोड वापरत नाही, अगदी हेल्दी असा हा चिकू ज्यूस बनवतोय। त्यानंतर 4 ते 5 आईस क्यूब, त्यानंतर 1 ग्लास पाणी। आता झाकण झाकून घेऊया आणि यालाही मिक्सर ग्राइंड करून घेऊया। अतिशय सुंदर आणि चविष्ट असा हा चिकूचा ज्यूस बनून तयार होतो। बघू शकतात इथं छान स्मूथ असा चिकू ज्यूस बनून तयार झालेला आहे, तोही अगदी हेल्दी। तर चला पटकन सर्व करूया। लहान मुलांपासून तर मोठ्यांना सगळ्यांनाच हा ज्यूस नक्कीच आवडेल। इथं आपण थोडेसे चिकूचे पीसेस साईडला काढले होते, ते ग्लासमध्ये टाकून अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे। म्हणजे जेव्हा आपण हा चिकू ज्यूस पितो ना, तेव्हा हे चिकूचे क्रश तोंडात येतात तेव्हा खूप छान टेस्ट लागते। आणि क्रश करून झाल्यानंतर चिकू ज्यूस हा सर्व करायचा आहे। तर बघा किती सुंदर आणि डेलिशियस असे हेल्दी प्युअर चिकू ज्यूस बनून तयार झालेले आहेत। अगदी कमी वेळेत कमी खर्चात कमी साहित्यात हे अगदी हेल्दी असे हे चिकू मिल्कशेक आणि चिकू ज्यूसची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली ना मग पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा।